काटोलमध्ये पोलिसांनी शेतकरी कामगार पक्षाचे स्थानिक नेते राहुल देशमुख यांना अटक केली होती, मात्र त्यांना आता जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. काटोलच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाकडून हा जामीन मंजूर झालेला आहे. दरम्यान राहुल देशमुख यांनी एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी विशिष्ट समाजाच्या लोकांविरोधात संशय निर्माण होईल आणि सामाजिक सलोखा बिघडेल अशा आशयाचं पत्र काढलं होतं. एका समाजाबाबत सामाजिक सलोखा बिघडवणारं पत्र काढल्याचा ठपका त्यांच्यावर होता आणि त्यांना अटक करण्यात आली होती, मात्र आता त्यांना जामीन मंजूर झालेला आहे. काटोलच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाकडून हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे.